नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राइट फ्यूचर क्लासेस मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सराव संच 2.2। या आधीचेही व्हिडिओज चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये अपलोड केले गेलेली आहे। जर ते तुम्ही पाहिले नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, आणि ज्यांनी सबस्क्राइब केले त्यांचे धन्यवाद। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 1, योग्य जोड्या लावा। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। चला तर मग पाहूया पहिला प्रश्न। पहिला प्रश्न आहे की योग्य पर्याय निवडा, म्हणजे दिलेल्या पर्यायांमधनं तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे। यात दिलंय की शेजारील आकृतीत जर रेषा यम समांतर रेषा यन असेल, म्हणजे यम पॅरेलल लाईन्स यन असेल, आणि रेषा पी ही त्याची छेदिका असेल, म्हणजे पी काय असणार, त्याची ट्रान्सवर्सल छेदिका असेल, तर एक्सची किंमत काढा। तर ह्या एक्सची किंमत काढायची आहे। काय दिलंय त्यांनी की दोन समांतर रेषा यम आणि यन या दोन समांतर रेषा आहे, आणि त्यांची छेदिका ही कोणती आहे, पी आहे, म्हणजे दोन समांतर पॅरेलल लाईन्स यम अँड यन या काय आहेत, पॅरेलल लाईन्स आहेत, आणि त्यांची ट्रान्सवर्सल आहे पी। त्यावरून अँगल एक्सची कोणते, तर एक्सची किंमत काढायची, म्हणजे एक्सची किंमत काढायची। ऑप्शन दिले आहेत, ऑप्शन ए आहे 135, ऑप्शन बी आहे 90°, ऑप्शन सी 45°, आणि ऑप्शन डी आहे 40°। मग आता यात पहा काय करणार, हा दिलाय कोण या ठिकाणी 3x, आणि हा दिलाय एक्स। मग आता या ठिकाणी पहा काय आहे, दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांची एक छेदिका आहे, ही छेदिका आहे, म्हणजेच आणि या ठिकाणी मिळणारे दोन्ही कोण, तर कोणते कोण असतात ते, दोन समांतर रेषा आणि त्यांच्यामध्ये एकाच छेदिकेच्या एका बाजूला असणारे दोन कोण काय असतात, तर हे आंतरकोनांची जोडी असते, म्हणजे इंटेरियल अँगल असतात। आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की इंटेरियल अँगल्स काय असतात, सप्लिमेंटरी असतात, म्हणजे दोन्ही कोण काय असतात, पूरक कोनाची जोडी असतात। आंतरकोनांची मापांची आंतरकोनाच्या मापांची जोडी ही काय असते, 180° असते। म्हणून त्यावरून आपण काय करणार, तर या ठिकाणी काय मिळणार की 3x अधिक x, म्हणजे हे दोन्ही कोणांच्या मापांची जोडी बरोबर किती असणार, 180°। हे काय घेतलं, तर हे काय आहेत, हे आहेत आंतरकोन आहेत, काय आहेत, आंतरकोन, म्हणजे काय असतात, इंटेरियल अँगल्स। हे आहेत इंटेरियल अँगल, इंटेरियल अँगल्स आहेत, म्हणून त्यांच्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असणार, 180°। हे दोन कोन काय आहेत, दोन समांतर रेषांच्या मधील कोन आहेत, म्हणून मग आता यांची प्लस करा, हा 3x आणि हा x, म्हणजे हा 3 वेळा x आणि हा 1x, 3x + x इज इक्वल टू काय होणार, तर 4x, म्हणजेच 3x अधिक x बरोबर मिळणार 4x, बरोबर असणार 180। आता हा याला गुंतोय, इकडे पाठवल्यास काय करणार, तो त्याला भागेल, म्हणजे या ठिकाणी असणार हा एक्स बरोबर मिळणार 180 भागिले 4। आता यांना भाग द्यायचा आहे, 180 भागिले 4 म्हणजेच काय मिळणार बा, 4 चौक मिळणार 16, 16 जाणार याच्यात उरणार 2, म्हणजेच 20 4 5 20, म्हणजेच एक्स बरोबर किती मिळणार, तर 45°। म्हणून ऑप्शन कोणते बरोबर असणार, तर ऑप्शन सी हे काय असणार, बरोबर असेल। या प्रकारे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल। पाहूया दुसरे उदाहरण। दुसरे उदाहरण आहे, शेजारील आकृतीत जर रेषा ए समांतर रेषा असणार बी आणि रेषा एल ही त्यांची छेदिका असेल, तर एक्सची किंमत काढा। आणि ऑप्शन दिले, पर्याय दिले, पर्याय ए आहे 90°, बी 60°, सी 45°, डी 30°। मग यात सांगितलं आहे की ए समांतर रेषा असणार बी आणि एल ही काय असणार, त्यांची छेदिका। ए अँड बी काय असणार, पॅरेलल लाईन्स, आणि ट्रान्सवर्सल असणार एल। त्यावरून एक्सची किंमत काढायची आहे। मग आता यात पहा,
हा इकडे 4x आणि हा इकडे दिलाय 2x। मग यात आपण काय करणार, तर हा 4x आणि या ठिकाणचा कोण, हे दोन कोण काय मिळणार, तर ह्या दोन काय असणार, समांतर रेषा असणार। याच्या आधीच्या प्रश्नात आपण काय पाहिलं की त्या दोन्ही रेषा समांतर रेषा आडव्या होत्या, या ठिकाणी काय आहेत तर उभ्या आहेत। मग त्यात गुणधर्म बदलत नसतात, गुणधर्म तेच असतात। मग यात काय होणार, तर या दोन समांतर रेषा आणि यांच्यामधील कोण, छेदिकेच्या एका बाजूला असणारे आंतरकोन काय असतात, 180° मापाची असतात। मग आता हा कोण आणि याचे माप, या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती होणार, 180° का, इंटेरियल अँगल्स आंतरकोन आहेत म्हणून। मग याचे माप कुठून मिळणार, तर पा त्याच्या समोरील कोण दिला आहे तो काय आहे, 2x आहे। मग तो कोणता असणार, विरुद्ध कोणाची जोडी असणार ती, म्हणजे याचे माप आणि याचे माप काय असणार, समान असणार, म्हणून हा 2x तर हा पण असणार 2x, त्यावरून हा मिळणार। तर यांच्यावरून आपण बेरीज करून काय मिळेल, 180 मिळेल। मग त्यासाठी आधी आपण काय करू, त्यांना नावे देऊया। तर नावे द्या, काय असणार, हा कोण घेऊ आपण ए, हा असणार बी, हा सी, हा डी, हा मानू ई, हा असणार एफ, या ठिकाणचा जी आणि हा असणार एच। या प्रकारे कोणांना नावे दिली। मग आता याच्यावरून हा कोण मिळणार किती अंशाचा, हा जर 2x असणार तर हा पण असणार 2x। मग त्यावर प्रमाणे आधी आपण ह्या कोणांना दाखवून देऊ काय असणार। तर यात काय केलं आहे आपण, की कोण ई, हा कोण ई हा एकरूप असणार कोण एच। कशावरनं एकरूप आहेत, तर हे आहेत विरुद्ध कोण, काय आहेत ते, विरुद्ध कोण म्हणजेच आहेत अपोजिट अँगल, हे दोन्ही आहेत अपोजिट अँगल्स आहेत म्हणून। मग म्हणून काय मिळणार, तर याचे माप काय दिले, याचे माप दिले 2x, म्हणून ईचे माप पण काय असणार, कोण ई बरोबर असणार 2x, ईचे माप पण मिळणार 2x। त्यावरून पाहता आंतरकोण कोणते आहेत, बी आणि ई, हे काय आहेत आंतरकोन आहेत, म्हणून या ठिकाणी लिहायणार काय, तर कोन बी म्हणजे अँगल बी प्लस अँगल मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल हा बी आणि हा ई बरोबर किती असणार, 180° का, तर मेजर अँगल बी आणि मेजर अँगल ई हे काय आहेत 180°। कशावरून, तर हे दोन्ही काय आहेत आंतरकोन आहेत, कोणते कोण आहेत, तर आंतरकोन म्हणजेच इंटेरियर अँगल आहेत, दोन्ही काय आहेत इंटेरियर अँगल आहेत म्हणून। मग आता यांचे माप, कोण बी, बीचे माप दिले 4x, हा असणार 4x अधिक कोण ई, हा मिळाला आहे 2x बरोबर असणार 180। मग आता या ठिकाणी बघा, 4x अधिक 2x हा 4x आणि हा 2x मिळून किती वेळा एक्स होणार, तर 6x म्हणजे 4x प्लस 2x मिळून होणार 6x बरोबर असणार 180, म्हणजे 6x बरोबर 180। हा याला गुणतो, इकडे जाऊन काय होणार, तर भागेल, म्हणजेच एक्स बरोबर किती मिळणार, तर 180/6, तर बरोबर किती मिळणार, 180/6 सायंत्रिक 18 आणि हा उरलेला 0, म्हणजेच म्हणून एक्स बरोबर किती असणार 30°। म्हणजेच ऑप्शन कोणते बरोबर आहे, तर ऑप्शन डी हे बरोबर आहे। या प्रकारे हे उदाहरण सोडवायचे होते। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळविण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक नक्कीच करा। धन्यवाद।